हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल, वेलकम टू द न्यू व्हिडिओ. आणि इथे जेवढे तीन चार माणसं आहेत ते मला डिस्टर्ब करते. बघा शिवम मागून आला, ही इकडे सरिता बक बक करते. तर आज माझा बर्थडे आहे म्हणून मी एवढी हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल, वेलकम टू द न्यू व्हिडिओ. आणि माझे आजूबाजूचे लोक मला खूप डिस्टर्ब करत होते. बऱ्याच प्रयत्नानंतर आता मी परत व्हिडिओ शूट करते. तर आज माझा बर्थडे आहे त्यामुळे मी एवढी रेडी झाली अशी. आणि आम्ही बाहेर जाणार आहोत. आत्ता मी सध्या आहे नगरमध्ये. माझ्यासोबत सरिता आहे, आमची आहोत असणारच ऑलवेज माझ्यासोबत. सरिता हसते का हसते ते मला माहित नाही. माझ्या मागे जो कॅमेरा धरलाय तो सार्थक पण आहे. मामा ते नाशिकला गेलेले, सोते नाही इथं, अनअवेलेबल आहे. बघा मला डिस्टर्ब करते सारखे. बरं चला आम्ही हॉटेलवर म्हणजे जेवण पण करणार आहे, तिकडेच बर्थडे सेलिब्रेट होईल. तर बाहेरचा पाऊस आता थांबलाय, तो आता मी रेडी पण झाले तर निघते मी. आणि आम्ही नगर मध्ये कारण आमचे एक्झाम आहे दोघांची पण इथंच जवळपास. आणि माझ्या आजूबाजूची लोक बडबड करताय आज ऑलवेज मला डिस्टर्ब करताय. सरिता बघा माझं, तर मी कशी दिसते सांगा मला. पार्टी कॅन्सल होऊ शकते आणि लेट झाला तर पार्टी कॅन्सल होऊ शकते असं ते म्हणताय. सो निघतो आम्ही. तर आम्ही बर्थडे सेलिब्रेशन करायला नगर मधल्या सगम हॉटेल सगम इथे आलोय. आणि अँबियन्स खूप छान आहे इथला. मामानी आणि इथल्या बऱ्याच जणांनी सजेस्ट केलं होतं. मागं फोटो सेशन चालू आहे, माझं तर फोटो काढून झाले. इथे लाइटिंग छान आहे म्हणून मी इथे व्हिडिओ काढले. हे बघा अँबियन्स खूप छान आहे. लाईट विचारात पडले काय ऑर्डर करायचे. बर्थडे कर केक कटिंग आणि हा माझा फेवरेट चॉकलेट केक आहे. माझा फेवरेट चॉकलेट केक आहे म्हणून जे जे देणार ते मी सगळं खाणार. आणि आज माझा उपवास येतो की फायनली चॉकलेट मी फोटो श्रावण मोठा उपवास होता. तर हा आहे आमचा आजचा मेनू. पनीर राजवाडा, काजू मसाला, रोटी आणि अजून तिचा पण आय थिंक येतो. आणि अजून काही एक्स्ट्रा होऊ शकतो याच्यानंतर. आता आम्ही जेवतो. इथं टिश्यू पेपर असताना ही पोरगी माझ्या पदराला हात पुसते. लहान बहिणींचे लाड पाहिले ना, मोठ्या बहिणींच्या पदराला हात पुसताय. समोर टिश्यू पेपर असताना या पोरी. तर आमचं बर्थडे सेलिब्रेशन जेवण वगैरे झालंय. थँक्यू सो मच यांची कृपा. आमचा बर्थडे सेलिब्रेट केला यांनी. आणि जेवण खूप छान होतं इथलं. म्हणजे चार्जेस थोडे जास्त होते इतर हॉटेलपेक्षा, पण जेवण छान आहे, सर्विस पण छान आहे. फक्त थोडं कॉस्टली. चला आता घरी जाऊ. हे असं इथं पुतळा बसवलाय. आणि मला बाहेर येता येता मोबाईलमध्ये बोलता बोलता असं वाटलं की खरंच इथं कोणतरी बसलेलं आहे. अभी हम आएंगे हमारे पास नहीं रुक में फोटो ले उड़ाई चीज फोटो टाका चीज क्या खूब बोर झाल्यात उदे फूड खान से दूर का तो दुकान है फोटो ले उड़ाई पर स्टेटस टाकायला घरी जाऊ. मामाच्या घरी आलोय आम्ही. आणि इथे समोर मंदिर आहे, इतकं छान भजन चालू आहे तिथं. खूप छान आवाज येतो. टाळ मृदुंगाचे आवाज येत आहे. विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, खूपच सुंदर असा आवाज येतो. हे बघा आमची गँग. आज आम्ही एवढेच आहेत, पाच जण या घरात. तिचा अवतार की पूर्णपणे चेंज असच असत. का ग बाई गुड्डी कट्टी वाटतो दादा सोबत बोलत नाही. झोका खेळायचा गाडीची. मामाचे इथे झोका आहे त्यांच्या लहान पोरांना. काही तरी मी सांगितलं वाटतं तुम्हाला.
ते नाशिकला गेले, फेरीला ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा मारायला ते नाशिकला गेले. चला आता लहान लेकराला मी झोका खेळू देते, सरकते इथून बाजूला, एन्जॉय. चला एन्जॉय युअर झुला. नाश्त्याची तयारी चालू आहे आणि हा आहे नाशिकचा, सॉरी नाशिकच येत सारखं तोंडात, नगरची फेमस पापड भाजी. ही पापड आणि याच्यात याच्यावर ही बटाट्याची भाजी आणि हे बाकीच सगळं, आणि अजून आहेत उडीद वडी. आम्ही आहेत चौघ जण आणि हा आमचा सकाळचा नाश्ता आहे. आज आहे 5 तारीख. तुम्हाला आवाज येत आहे तुषार आणि आज आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट करतोय लेट, त्यामुळे मी रेडी झाली आणि दुपार झाली. आता नाश्ता केला, त्यानंतर घरातलं थोडा आवरला कारण मामी नाही आणि आमचे बंधू राजाले, ते स्वतःच ताटासोबत खेळत आहे कारण बहीण व्हिडिओ काढण्यात बिझी आहे, तिकडे काहीतरी करते. सो आज लेट आमचं रक्षाबंधन सेलिब्रेशन आहे कारण मी आज नगरला आले. मी जर लांब होते, जवळ आलेले आहेत आमच्याकडं, आम्ही दोघे पण इथं होतो. सो आज आमचं रक्षाबंधन सेलिब्रेट होत आहे अशा प्रकारे. आणि हे फोटोग्राफर, चला तर ही राखी घेतली आम्ही साहेबांसाठी आणि मागच्या नाही त्याच्या मागच्या रक्षाबंधनला मी हाताने राखी बनवली ती, त्याचा फोटो पण टाकते मी एका कोपऱ्यात. ती यांनी सांभाळून ठेवली अजून. आणि ह्या वेळेस ही कान हा याच्या ताटी उजळल्या ज्योती ओ वाईती भाऊरा वेड्या बहिणीची वेडी ही माया. बहीण खरच वेडी. करून घ्या आधी मेकअप. काय करशील तुम्हाला बोलली ना, काय करशील तू बोलली ना, तुझ्या आपणच नाव सांगते तुम्हाला बोलली ना, तुला हुशारी का? हा मग हुशारी ना तू. मी काय केलं माझ्या मनाने? काय केलं तुम्हाला? बाई तूच हुशार, बस शांत, तूच हुशार. कोण हुशार आहे? दादा का तू? दीदी काय फोटो? दीदी समोर आपल्याला माघार घ्यावाच लागेल. बाय 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 बाय, मी चालले बाय. काय मी चालले घरी आता. की बघा दादा, इला आम्ही राधा बनवलं होतं काल. काल जन्माष्टमी होती, आज गोपाळ काल आहे आणि मी चालली रिटर्न. छोटी सायकल खेळतोय दादा. बाय दिदू. राधा राधा ब्लॅक दिसत आहे आणि हा तर बिलकुल अभ्यास करत नाही, येडा झाला. हा बसून त्याला
अगदर 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 नमा अगदर नमा।